स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमाअंतर्गत बेरोजगार युवक युवतींसाठी व्यवसाय मार्गदर्शन आणि भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक मुला मुलींनी लाभ घेतला. भारत सरकारच्या वतीने स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रम सध्या देशभरातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रदान करून देण्यासाठी सर्वत्र देशभरात राबविला जात आहे. यामध्ये महाराष्ट्र शासन, UNDP आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र औरंगाबाद जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय रिलायन्स पेट्रोल पंपच्या शेजारी सुरू करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रात आज युवक युवतींसाठी थेट भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन शशिकांत दुशिंग यांनी तसेच मार्गदर्शन प्रभाकर लोंढे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद भोळे, सिद्धार्थ जाधव, संदीप झिने, नरेश खंडागळे, रवी सातदिवे आदींनी परिश्रम घेतले. या भरती मेळाव्यामध्ये युवक युवतींचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र शासन, UNDP आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र यांच्याद्वारे दिनांक 17, 18 आणि 19 ह्या रोजी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यामध्ये 17 तारखेला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये 10 हाऊसकीपिंगच्या जागा होत्या, त्यासाठी इंटरव्ह्यू झाले. त्या ठिकाणी 104 लोकांनी नोंदणी केली. त्यानंतर आज दिनांक 18 नंदिनी इलेक्ट्रॉनिक सेंद्रा MIDC यासाठी 40 इलेक्ट्रिशियन झालेल्या IT झालेल्या मुलांची गरज आहे आणि त्याची इंटरव्ह्यू आता सध्या चालू आहे. आणि उद्या दिनांक 19 रोजी वोडाफोन या कंपनीसाठी BPO बॅक ऑफिससाठी 200 जागांची रिक्वायरमेंट आहे. या आपला व्हॉट्सअप नंबर द्या, त्या व्हॉट्सअप नंबरद्वारे मुलांनी आपलं नाव नोंदवायचे आणि त्याद्वारे आम्ही त्यांची नंतर इंटरव्ह्यू वगैरे घेणार. आणि 19 तारखेला सकाळी 10 वाजता ही इंटरव्ह्यूची प्रक्रिया चालू होती आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही कंटिन्यू झाली. याला काही शुल्क आकारलं जाईल? मोफतमध्ये चालणार आहे, याच्यात एकही रुपया खर्च नाही. फक्त विद्यार्थ्यांनी येणे, त्यांचे रिझ्यूम घेऊन येणे, डॉक्युमेंट घेऊन येणे आणि इंटरव्ह्यू देणे, त्याच्यामध्ये 1 रुपया शुल्क आकारलं जाणार.